नमस्कार मी नितीन भालेराव लोकशाहीच्या ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे दरवेळेला आपण एखादा नामवंत पाहुणा बोलवतो त्याच्याशी गप्पा मारतो त्याच्या पदामागचा माणूसपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपल्याबरोबर आहेत ठाकरे सरकारमधले एक डॅशिंग मंत्री ओमप्रकाश कडू बहुधा लक्षात आलं नसेल तुमच्या ओमप्रकाश कडू कोण आपल्याबरोबर आहेत बच्चू कडू बच्चूजी आपलं खूप खूप स्वागत आहे सुरुवात आपण नावापासूनच करूया ओमप्रकाश कडूचा बच्चू कडू कस काय झाला बच्चू कडूच होतो नंतर ओमप्रकाश झालो जन्म नाव हे अच्छा पण आईच्या आवडीचं नाव बच्चू कडू होत बच्चू होत कारण तिच्या माहेरचं नाव एक म्हणजे तळवेल माझ्या आईचं माहेर होतं आणि माहेरचे काही नाव ओळख म्हणून तिनं त्याच्या जसे नाव आमच्या अच्छा तिकडे आणले आणि चार नाव माहेरचे आणले जे तिकडे तळवेल मध्ये प्रख्यात नाव होते ते आमच्याकडे आणले आणि ते नाव बच्चू ठेवलं आणि म्हणून किती काही मोठा झाला तरी सामान्यासाठी बच्चू राह आणि जे अन्याय कार्यक्रम त्याच्यासाठी डच्चू <laughs> मारला पाहिजे म्हणून कदाचित आईनं मला बच्चू नाव ठेवलं आणि सगळ्यात लहानही होतं त्याच्यानं बच्चू होतं पण पाच भाऊ आणि पाच बहिणी तुम्हाला आहेत सहा हो भाऊ आणि पाच बहिणी तुम्ही सहा भाऊ आणि पाच बहिणी त्यातली एक मरण पावली अच्छा पण मग एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये तुमचं सगळं बालपण गेलं मग समाजकारणात कसं काय आलं तुम्ही दे घरातच एवढं तुमच्या लोक असताना परत बाहेरच्या लोकांचं सेवा करणं किंवा त्यांना मदत करणं हे कुठून आलं खरं तर माझे वडील होते आम्ही त्यांना बाप्पू म्हणायचं आणि त्यावेळेस अॅम्ब्युलन्स किंवा गाडी फोर व्हीलर गावात नव्हतीच कोणाकडे आणि मग आमच्याकडे बंडी बैल शेकडे वगैरे राहायचे पहिले जोडी आणि ते अॅम्बुलन्स सारखं काम करायचं वडील सुद्धा गावातला पेशंट असला तर त्या बंडीनं किंवा बैल शेकड्यानं घेऊन तिकडे तालुक्याला न्यायचं म्हणजे ते त्यावेळेची रुग्णवाहिकास होती आणि ते मुळातच बाळकडू वडिलांपासून तर आईपासून आई, आई नेहमी आम्हाला श्रावणबाळच्या गोष्टी सांगायच्या गाडगेबाबाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यातून ती सेवाभाव जो आहे तो ते प्रामुख्यानं निर्माण झाला आणि माझी बहीण याच्या औषधाच्या उपचारामुळे मरण पावली त्या मग नागपूरला होती सगळ्यात लहान बहीण पैसा नव्हता आणि सगळी वाईट अवस्था होती अशामुळं ती मरण पावली त्याला व्यवस्थित उपचार झाला नाही मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं आणि आईवडील सारखं धावत होती आणि ती अखेरी हा यश आलं आणि ते मरण पावली आणि मग आम्ही ठरवलं की आपण अशा लोकांसाठी कामी आलो पाहिजे आणि मग पहिला पेशंट आम्ही मुंबईला घेऊन आलो आणि okay. शेवेत रुजू झालो म्हणजे कुठून बाजारहून का अचलपूरहून बेलोऱ्याहून मी पहिला पेशंट आणला माझ्या मूळ गावातून आम्ही कबड्डीची टीम होती त्या सात गड्यापैकी एक गडी हा हार्टचा प्रॉब्लेम आला होता त्याला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तो अतिशय गरीब होता आणि तो थोडंसं दारू पीत असल्यामुळं त्याच्यावर दुर्लक्ष होतंय आणि पैसे पण नव्हते आम्ही मी ते बरेच डाव आहे ह्या गोष्टी आम्ही कबड्डीत बक्षीस जिंकलो ते पैसे घेतले आणि आईनं काही पैसे दिले कापूस विकून आणि ते करून मी मुंबईला विदाऊट तिकीट आलो मग दोन दिवस लागले आणि इथं पेशंटला भरती व्हायला दोन तीन दिवस लागले पेशंट भरती झाला आणि एक महिना थांबावं लागलं सगळे पैसे जमा झाले पण रक्ताची बॉटल तीन आम्हाला विठ्ठलराव चव्हाण शिवसेनेचे आमदार होते परळीला त्यांनी दिले होते आणि एका बॉटलसाठी ते ऑपरे सर्जरी करत नव्हते मग मी वजनावर काट्यावर उभं राहिलो आणि तेव्हा माझं वजन फार कमी होतं सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस किलो ते, ते नाही म्हणत होते मग दुसऱ्या दिवशी आम्ही बंब पाणी पेलो गोटे घेतले खिशात आणि वजन काट्यावर उभं राहिलो आणि पहिल्यांदा रक्तदान केलं आणि त्याचं ऑपरेशन झालं जेव्हा शस्त्रक्रिया करून जेव्हा गावात आलो आहे तर तेव्हा खूप माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आणि एक वेगळा भाव निर्माण झाला आणि सेवेत काय ताकद आहे तेव्हा मला कळलं आणि आम्ही मग कामाला लागलो किती वर्षाचे होते तुम्ही त्यावेळेला मी एकोणीसशे एक्क्याण्णवची पहिली गोष्ट आहे नव नव्वद इथून वीस वर्ष अगोदर तरी एकवीस बावीस वर्षाचा असेल म्हणजे त्याच्या अगोदर खूप अगोदरची गोष्ट आहे मग ते अगुदर, अगुदर मते जे कॉलेजमध्ये असताना तुम्ही आंदोलन केलं होतं बँकेत सुतळी बॉम्ब फोडले त्या आधीचं होतं का नंतरच होत नाही हे एकदम सुरुवात म्हणजे आम्ही शिवसेनेचा तालुका भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका बरोबर होतोय आणि त्यावेळेस ही सगळी म्हणजे आम्ही नववी दहावीच्या दरम्यान असेल दहावी अकरावीच्या दरम्यान नेमकं असं वर्षाने आठवत पण त्या वर्षातलं असेल पण मग त्याच्यानंतर सेवा करतात ना आंदोलनाकडे कसं काय आहे कारण तुमची जी आंदोलन आहे ती म्हणजे एकदम महाराष्ट्रात गाजली गेली म्हणजे एक अभिनव आंदोलन ही सुचतात कशी तुम्हाला आंदोलन मी वर्गातच केलं आमची इथे एक तमाशा आला होता तमाशामध्ये त्या ना महिलांना नाचवल्या जात होतं आणि त्याच्यातून सगळे आई काय म्हणते पोरग आणि बाप एकत्रच एक ते तमाशा पाहायचा तो वेगळ्या पद्धतीचा होता सगळं आणि तेव्हा दहावी बारावीचे पेपर पण होते आम्ही त्याला विरोध केला आणि ते बंद होत नव्हते तर एस ओकडे आम्ही तीस किलोमीटर सायकलनं पायी गेलो आणि ते बंद करण्याचा आम्ही भाग पाहिलं पहिलं आंदोलन आयुष्यातलं आठव्या वर्गात आम्ही केलं आणि ते आम्हाला यश आलं मग ते होणे उपाशी राहायची वेळ येतं आम्हाला आता जर बंद केला मग आम्ही वर्गणी केली काही गहू त्यांना दिला आणि त्यांना पंधरा पूर्ण असं धान्य पण दिलं आणि तो बंद केला आणि तिथून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली खरं तर आंदोलनात आमच्या नाविन्य जरूर होतं पण ते राष्ट्रीयत्व पण होतंय आम्ही रक्तदान करून आंदोलन केलं आम्ही रस्ता खोदून रस्ता तयार करून पण आंदोलन केलं के आम्ही झाडं लावून पण आंदोलन केलं आमदाराच्या घरासमोर झाडं लावायचं आंदोलन त्या आमदारावरून आठवलं ते काहीतरी चाहूम्याहू आंदोलन तुम्ही केलं होतं हा आम्ही <laughs> ते शिकोणीच्या विरोधात एक चाहूम्याव आंदोलन केलं होतं आंदोलनात के आम्ही पाहतोय नेहमी का नाविन्य काहीतरी असलं पाहिजे जिथपर्यंत नाविन्य नसन तर उपोषण बसतं तर ते तुम्ही टी वाल्यांना सुद्धा ते काही फार नवल वाटत नाही त्याची ते दखल घेत नाही मग शासनही घेत नाही आणि मीडिया पण घेत नाही मग मीडिया नाही दखल घेतली पाहिजे आणि नाही घेतली पाहिजे अर्थातच मीडिया त्याच्यासाठी असतं दखल घ्यासाठी आणि मग त्याची व्यापकता वाढणं हे त्याचं खरं तर महत्व असतं आणि आम्ही राहुल गांधीजींच्या गावला गेलो होतोय एक झाकी एक कलावती झाकी आहे करोड कलावती बाकी आहे असं करून आम्ही दोन घरं आंदोलनात बांधले आणि आम्ही तिला आठ दिवस मुक्काम केला आणि एका गरीबाचं घर बांधून आंदोलन केलं देशातलं जगातलं हे पहिलं आंदोलन होतं का आंदोलनात घरं पेटतात पण या आंदोलनात घरं बांधल्या गेले आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाल्यांनी आमच्या हृदयात आंदोलन केली त्यांनी सुद्धा घरं बांधूनच आंदोलन केली म्हणजे पाच घरं त्या आंदोलनात बांधले तुम्ही असं मोदींच्याही गावी जाऊन आंदोलन केलं होतं हा मला वाटतं रक्तदान करून तिथे आंदोलन केलं होतं सीएम टू पी एम अशी यात्रा काढली होती आणि त्याच्यात पीएम सीएमच्या घरापासून सुरुवात केली आणि पीएमच्या घरापर्यंत जायचं स्वामीनाथन आयोगाने पन्नास टक्के नफा धरून भाव मिळावा याच्यासाठी ते आंदोलन होतं आसूड यात्रा आम्ही काढलेली होती आणि ते आम्हाला अडवलं होतं आणि मग आम्ही चकवा देऊन मोदींच्या वडनगरपर्यंत गेलो आणि तिथे रक्तदान करून आम्ही वापस आलो पण वेश बदलून वगैरे वेश वगैरे बदलवला नाही थोडी दाळी करून घेतली होती आणि त्याच्यात मग थोडं आम्ही सक्सेस झालोय पण मग हे सगळं आंदोलन करताना तुम्हाला हे सुस्त कसं की एखाद्या अधिकाऱ्याला संडास्त भांड गिफ्ट द्यायचं ते आंदोलन करायचं म्हणजे हे असे आंदोलनाचे ही व्हरायटी कुठून सुचते जे इतर कधी आम्हाला पाहायला मिळत नाही कुठे कसं आहे का तळमळ असली तो पत्रकार असू दे का कार्यकर्ता का नेता कोणी असू दे त्याच्या मनात तळमळ पाहिजे आणि तळमळ असली का मग हे सगळं सुचतं ते आम्ही एकदा असंच आंदोलन चक्काजाम कोणी करत होते शेतकरी संघटनेचे लोक आणि मी त्यांना म्हटलं चक्काजाम कोणाचा करताय तर म्हणे म्हटलं इथं कोणाच्या अडल्या गाड्या तर ते सामान्य माणसाच्या आपल्या शेतकऱ्याच्याच गाड्या आपण अडवल्यान हा कुठला चक्काजाम आपल्याच चक्काजाम मुळे जर आपल्या लोकांचं जर हे होत असेल तर आपण मंत्र्याचा चक्काजाम करू मग काय केलं पाहिजे मग आम्ही मंत्र्याच्या घरावर घेराव टाकला तिथं आंदोलन सुरू केलं आणि रात्री तीन वाजतापर्यंत आंदोलन मंत्र्याचं घरच पाळायचं असं आम्ही त्याच्या आंदोलनाची रूपरेषा होती ते सुचलं ते त्या लोकांमधून सुचतं जसं आता टाकीवर जाऊन आंदोलन आम्ही केलं होतं धर्मेंद्र आणि आम्ही पिक्चर पाहत होतो तेव्हा शोले पिक्चर लागला धर्मेंद्र टाकीवर होता आणि बसंतीसाठी तो तो ड्रामा करत होता सगळा म्हटलं आता हा बसंतीसाठी करते तर आपण शेतकऱ्यासाठी करू म्हणजे पिक्चरमधून सुद्धा आम्ही एक आंदोलन तिथं निर्माण केलंय जसं मी आता आमदार झाल्यानंतर एक दिवसा मुख्य एक दिवसाचा मुख्यमंत्री नाईक पिक्चर पाहिला मला ते झोपच लागत नव्हतं आमदार झाल्यावर तो पिक्चर पाहिला आणि ठरवलं का आपल्याला असंच करायचं आहे आम्ही तसंच केलं मी तहसीलदाराला सांगितलं म्हणजे ते पिक्चर आहे पिक्चरमध्ये तर काही दाखवते ते काही इकडे वास्तव्यात होत नाही सगळं म्हटलं वा होते पिक्चरमध्ये दाखवते अर्थातच ते काही ना काही होतच असेल आपण केलं पाहिजे काही ना काही पिक्चरमध्ये तर सनी देवाला हापशी उपडताना दाखवतं मग हापशी थोडं उकडलं जातं नाही हापशी उपडू दंडा तर तोडू ना तर मग आम्ही अठरा वीस पंचवीस कार्यालय गावाखेड्यात घेऊन गेलो आहे प्रत्येकाचं तिथं सगळं एकाच ठिकाणी होतं यात्रेत यात्रा शासकीय यात्रा शासकीय जत्रा काढली शासकीय यात्रा काढली आमदाराची रावटी आपल्या गावात काढली आणि अशा माध्यमातून दीड लाख तक्रारीच्या वर आतापर्यंत आपण जाग्यावर निपटारा केला म्हणजे मी आमदारवाच्या उदर अडीचशे लोकांना लाभ भेटायचा संजय गांधी श्रावण बाळ आज तो माझ्या मतदारसंघात पासष्ट हजार लोकांना भेटतो हा फरक आहे करप्शन थांबलं सगळं जाग्यावर झालंय एका इकडे अर्ज लिहिणारा होता दुसरीकडे झोराक्स असणारा दुसरीकडे टाईप करणारा लगेच तलाठी शिक्का मारणारा सगळं जाग्यावर इथं तहसीलदार आम्ही इथं तो अर्ज पूर्ण करतोय आम्ही अशा पद्धतीनं काम करणं सुरू केलं पण मग हे एकच वर्ष केलं का दरवर्ष दर आता मी मंत्री झाल्यानंतर लगेच मंत्री झालो आणि तेच काम केलंय एक वर्ष दरवर्षी दर दोन वर्षांना तरी करतो तुमचं एक मध्यंतरी विधानसभेतलं भाषण ऐकण्यात आलं शेतकऱ्यांच्या याच्याकरता शेतकऱ्यांकरता तुमचं जास्त विशेषतः कांदा हा जो विषय आहे त्याच्याबद्दल तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह आहात मी नाशिकचा आहे कांद्याचाच आमचा जिल्हा आहे त्याच्यामुळे पण कांदा जीवनावश्यक वस वस्तूंच्या यादीत घातल्यामुळे बऱ्यापैकी अडचणी उत्पादकांना येत आहेत याच्याकरता आपण काय करतो आहोत आता जीवनावश्यक वस्तूमधून काढला पण तो काय कधी घातला जातो किंवा कधीही काढला जातो बीजेपी शासनाच्या घात तर तो तीनदा घातला गेला होता ना नाही हा तर मूर्खपणा आहे काय झालं हा अतिरेक आहे केंद्र जीवनावश्यक वस्तू मध्ये कांदा हा येणं ही अत्यंत अतिरेक आहे आणि खाणाऱ्यांचा विचार करणारी सरकार आहे तुम्ही सांगा कांदा खाल्ला नाही ना तर मरत नाही हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे कांद्याला पर्याय पण आहे मी नेहमी सांगतोय लसण खा मुळा खा गाली काही खा पण ही फार मूर्खता आणि हे शेतकऱ्याची कमजोरी त्याच्यावर असणारा अन्याय हा त्याचं एक मोठं चित्र आपण पाहतो या माध्यमातून दिसतं आहे आणि त्याचा निषेधच आम्ही नेहमी करत आलेलो आहे आत्ताही करणार आहोत कांद्याचे भाव उलट कांदा निर्यात केला तर कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड श्रीमंत होऊ शकतं परंतु सरकार मात्र येतं आहे एक कायदा आला काळा कानून पण हे आल्यानंतर सरकारनं का कायद्यामध्ये म्हटलं का साठेबाजी करता येईल पण कांद्याची जेव्हा साठेबाजी झाली तेव्हा हा कायदा मोडला आणि वेळेवर वा साठेबाजी क करता ये करता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश काढले म्हणजे कायदा वेगळा आणि निर्देश वेगळे अशा माध्यमातून त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक करते का होते खाणाऱ्याचा विचार होते म्हणजेच शहरात राहणाऱ्या लोकांचा जास्त विचार होतो नाही माझं थोडं याला हे आहे की शेतकऱ्याकडनं कांदा हा मातीमोल भावाने विकला जा विकत घेतला जातो पण ग्राहकाला मात्र तो त्याच भावात मिळतो पैसा जातो अत्यंत चुकीची समज आहे ते माझा मला एक सांगा आता कांद्याचे भाव जर हजार रुपये क्विंटल असले तर ते शेतकऱ्याकडून आठशे रुपये क्विंटल घेत आणि हजार रुपये क्विंटल तो व्यापारी घेतो म्हणजे आठशे रुपये क्विंटल जर घेतलं तर त्याच्या मागे हजार रुपये क्विंटल तो व्यापारी विकत आता मार्केटमध्येच भाव जर हे दोनशे रुपये असले तर त्याला ते पन्नास रुपये क्विंटलच घेत असं होत नाही ह्या बोंबाबोंब आहे विनाकारण त्याच्यातला जो मार्जिंग आहे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही सांगा पार्लेमध्ये हे नाही होत पार्लेचा बिस्किट बनवतं कितीमध्ये आणि ते बाहेर खपतं कितीमध्ये त्याच्यात सगळं येतं प्रत्येक गोष्टीमध्ये असं होतेच पण त्याचा बोंबाटा होत नाही तुम्ही सांगा हे सगळा विचार फक्त कांदा भाजीपाला आणि शेतकरी जो दराग दराग उत्पादन करत घेत त्याच्यावरच हा विचार होतो मग हा पावडर घेताना विचार होत नाही लस साबण घेताना विचार होत नाही काय महागाई कुठं नाही वाढली तुम्ही सांगा जे बसनं आम्ही पाच किलोमीटर जायचं ते पन्नास पैशातच जायचं ते आता पाच रुपये झाली बरोबर शिक्षकाचा पगार तीनशे रुपये जेव्हा होता महिन्याचा तिथं कापूस तीनशे रुपये क्विंटल होता आणि तोडं तीनशे रुपये होतं आता पन्नास हजार रुपये तोडं सेनं सोनं झालं आणि पन्नास हजार रुपये शिक्षकाला पगार झाला आणि कापूस पाच हजारावर अटकला महागाई फक्त आम्ही शेतकऱ्याच्या उत्पादनात पाहतोय कारण तो गरीब आहे त्याच्यावर लाठी मारता येतं आणि जिथं लाठी मारता येतं तिथं माणसं उभे राहतात विरोधात आणि एखादा भरभक्कम मोठा माणूस असला का तिथं उभा तुम्ही धीरूभाई अंबानीच्या विरोधात उभं राहू शकत नाही त्यांना कितीमध्ये सिमेंट बसवलं किंवा त्यानं केलेल्या वस्तू ते किती महागात विकतं असं एखादी न्यूज आम्हाला कुठेही दिसत नाही ते का दिसत नाही सिमेंट महाग झालं म्हणजे गरीबाचं घर गर महाग नाही झालं लोखंड महाग झालं म्हणजे गरीबाचं लोखंड घर महाग होत नाही त्यावर कुठं लक्ष जाते आहे नाही साधारणतः प्रोडक्शन कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट याच्यामध्ये जो काही एक प्रॉफिट मार्जिन रुपयाचा बिस्किटचा पुडा हा एक रुपयातच तयार होते एक्झॅक्टली exactly, कांद्याकडे ज्या नजरेनं पाहतो त्या नजरेनं पारलेले पाहत नाही पण मग असं का तुम्ही आता निदान तुमच्या हातात जेवढं तुम्ही राज्यस या खालच्या विधानसभेत का नाही शेतकऱ्याला त्याबद्दल काही हे करत आणि काय होते सगळ्याच गोष्टी सगळ्या एकाच्या हाती येत नाही म्हणजे आपण तो प्रयत्न करू पण तो काही माझं असं मत आहे सत्ता म्हणजे राज्यमंत्री आहे मी त्याच्यात एकटाच आहो एक नाही पण जरी तसं असलं तरी पंच्याहत्तर टक्के आमदार हे शेवटी भूमिपुत्रच आहे मग ते म्हणाला भूमिपुत्र आहे पण ते काही भाजपचे आहे कुणी राष्ट्रवादीचं आहे कोणी काँग्रेसचं आहे कोणी शिवसेनेचं आहे त्याच्यातही कोणी हिंदू आहे कोणी मुसलमान आहे कोणी बौद्ध आहे मग त्याच्यात अधिक कोणी तेली कोणी माळी कोणी पाटील कोणी हिंदी सायडर कोणी मराठी सायडर या वर्गीकरणामुळं शेतकरी राहायला कुठं हां म्हणजे शेतकऱ्याचं हित जरी होणार असलं तरी त्यांच्या जातीयवादाच्या किंवा पक्षभेदाच्या भिंतींमुळे शेतकऱ्यांना जे बिलं सादर व्हायला पाहिजे किंवा मंजूर व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही सध्याच्या काळात बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे या हा जो भा भूमिका आहे ह्या वाढत चाललेला आहे म्हणून नेत्याला सलाम प्रणाम आणि बापाले लात मारायची ही जी युवकांमध्ये एन पिढीमध्ये राजकारणी मी असो का कोणी असो ज्या दिवशी मी या गोष्टीपासून दूर असेल तर मलाही लात मारण्याची ताकद लोकांना ठेवली पाहिजे आणि ते आम्ही स्वीकारली पण पाहिजे पण ते आवश्यक आहे आखरी जो अन्नदाता आहे जो मेहनत करतं कबाड कष्ट रक्त ओकून जर काम करत असेल त्याच्या नशिबी काही येत नसेल तर मला वाटतं ती बेमानी आहे देशासोबत देशासोबतची बेमानी म्हणजे फक्त पाकिस्तानात लोकांनीच मदत करणं एवढं नाही आहे पण शेतकऱ्यासोबतही बेमानी होत असेल तर ते देशासोबतच बेमानी आहे आणि मग ते आपण हाताळली पाहिजे तुम्ही चार वेळेला आमदार म्हणून निवडून आलात एकीकडे तुमची प्रहार ही संघटना आहे पण निवडणुकीमध्ये मात्र तुम्ही अपक्ष म्हणून अर्ज भरतात मग स्वतःचा पक्ष किंवा स्वतः नाही यावेळेस मी प्रहारच्याच मा आतापर्यंत नोंदणी नव्हती आता मी ते नोंदणी केली आहे यावेळेस मी प्रहार म्हणूनच आलेला आहे ओके राहारचीच नाही करत शिवसेना ना का सोडली तुम्ही तर शिवसेनेत होताच के नाही सोडली म्हणजे काय त्यावेळेस ती परिस्थिती होती आणि थोडे वाद संपर्काचे संपर्क प्रमुख काही त्याच्यामुळे ते, ते वाद निर्माण झाले होते आणि तसंही मी कट्टर हिंदुत्वापेक्षा कट्टर सेवा कशी निर्माण होता येईल त्या इकडे माझं सगळं एकंदरीत मी पाहिलंय का हातात तलवार घेऊन मारल्यापेक्षा त्याच हातानं रक्तदान करून जीव वाचवणं असेल तर ते फार चांगलं होईल अर्थात शिवसेनेने सुद्धा चांगलंच काम केलेलं होतं पण मी थोडा वैचारिक आहे थोडा माझ्यात बदल झाला होता आताही तो कायम आहे आणि मला वाटलं की आपण अधिक स्वातंत्र्य होऊन चांगलं होऊ शकतं यावेळेला मंत्रिपद कसं काय घेतलं तुम्ही म्हणजे सरकारला म्हणत थेट सरकारमध्ये सामील झाल्याने जास्त चांगलं काम करता येईल असं वाटलं का आता इतके वर्ष बरेच आपण टक्के टोंटे खाल्ले थोडासा मंत्रीपद एन्जॉय करूया काय नेमकी भावना होते मंत्रीपद हे एन्जॉयसाठी नसतंच उलट मला वाटतं ते फार चुकीचं आहे मंत्री हे प्रचंड काम करण्याचं आहे कसं आहे का घोळ्या नसताना पैदल जाऊन अंतर गाठणं थोडंसं सोपं कठीण जातं म्हणून घोड्यावर बसून किंवा गाडीवर बसून ते अंतर लवकर गाठलं जाते अशातलाच तो प्रवास आहे मंत्री झाल्यानंतर तो प्रवास अधिक सोपा होईल जे काम आपल्या डोक्यात आहे त्याच्यासाठी कदाचित आमच्या डोक्यात विचार होता मतदारसंघातले लोकंसुद्धा तीन वेळा तुम्हाला निवडून दिलं आता चौथ्यांना दिलं आता काहीतरी मंत्री व्हा मतदारसंघाकडे थोडंसं नाही म्हटलं तरी आंदोलनामुळे दुर्लक्ष झालं ते पण आपण पूर्ण केलं पाहिजे आणि हाही एक प्रश्न तिसरा असा आहे का हाय अनुभव असला पाहिजे पाठीशी कारण सिस्टीमच्या बाहेर राहून जितकं लढतो तर सिस्टीममध्ये कशा अडचणी येतात आखरी समुद्रात उडीच मारली नाही तर खोली समजणार नाही तर ते उडी मारण्याचा आम्ही राज्यमंत्री म्हणून प्रयत्न करतो आहे अपना भिडू बच्चू कडू एक फार गाजली घोषणा सगळीकडे गाजते काय वाटतं ज्यावेळेला अशी घोषणा काय भावना असतात लोकसभेमध्ये मी पहिल्यांदा उभं राहिलो आणि न कळत पंधरा दिवस अगोदर अशी घोषणा झाली आणि एक नारा जनतेतून आला आपणा भिडू बच्चू कडू म्हणजे भिळणारा सुखा स्वतः लोकांसाठी लढणारा आणि लोकांना दिलेली ती पदवी होती तो नारा लोकांनी निर्माण केला होता आणि अतिशय आनंद वाटतो का आखरी जानती प्रजा असली का जानता राजा तयार होतोय प्रजासुद्धा जानती पाहिजे आणि मग राजा सुद्धा जानता निर्माण होतो त्याच्यातला हा एक प्रकार आहे तर जे काही आम्ही हवं ते कार्यकर्ता आणि लोकांच्यामुळं आमच्या बहीण भाऊ सगळ्यांच्या ऋणामुळं त्यांच्या कामामुळेच आम्ही बच्चूकूडू हा इतका दिसतं आहे आज जरी माझं एकट्याचं नाव होतं सन पण याच्या पाठीमागं प्रचंड कष्ट आहे संघर्ष आहे त्याग आहे प्रचंड मेहनत आहे आणि ते न दिसणारे लोकंसुद्धा आहे अर्थात भाऊ असन बहीण असन बायको असन आई असन वडील असन कार्यकर्ता असन ज्या बिचाऱ्यांना कधीच अपेक्षा केली नाही अपेक्षा ठेवली नाही ठेवणारही नाही तो कार्यकर्ता आजही नजरेसमोर जरी नसला तरी बच्चूकोळचा वाटा जो म आज नाव आहे त्याच्या सिंहाचा वाटा यांचाच आहे मी तर नाम मात्र एक खे खेळणं आहे त्यांच्या सगळ्या कर्तृत्वामुळे ते आम्ही करू शकतो म्हणजे लोकांनीच निर्माण केलेलं एकंदरीत जे पाहतोय बच्चू जे नाव आहे हे सळ याच्यातूनच जसं हे नाव तरुणांना एक स्फूर्ती देणारं नाव आहे बच्चू तसं शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत निर्माण करणारं आहे तर का ती दहशत एवढी होतं तुम्ही थेट कॉलर पकडतात कधी अंगावर हात टाकतात कधी काय बाटली अस्त्र हो तुमचं वेगळं असतं नेमकं काय मागची भावना असते का असं ते सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर जावं लागतं राग येतोय आणि रागात ते होतंय राग नाही आला पाहिजे असं बरेच लोक म्हणतात पण राग नाही आला तर मग कसं होणार म्हणजे झाडाला झाड आहे पण फळच नाही आले तर मग त्याला काय अर्थ आहे माणसाच्या जीवनामध्ये जेवढं प्रेम असतं प्रेम भावना असतं तेवढा रागाचा काही अंश असला पाहिजे आणि तो राग जर आपण दाखवला आणि तो छत्रपतीनं तलवारीच्या माध्यमातून दाखवला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवला आम्ही त्या संविधानाचं पालन होत नाही कायदा ते हातात न घेता ते पायदुडीत तुडवतात त्यांच्या हातात कानपटीत मारायला आहे वावगं तर काही मला वाटत नाही माराव नाहीच मारलं नाहीच पाहिजे ते चुकीचंच आहे पण ज्याच्यामुळे हजारो लोकांचं नुकसान होत असन तर एक थापड मारून ज्याचं दुरुस्त होत असन तर काही हरकत नाही कारण ज्याला कायद्याशी भाषा समजत नाही त्याच्यासाठी ते, ते आहे अर्थातच सगळेच अधिकारी बच्चूकडला भेट किंवा राग करतं असं नाही आहे बरेच अधिकारी आमचं स्वागत पण करतात आणि त्यांना ते पटत पण पण ज्यांच्या फायली महिना महिने आपण पाहतो व्यवस्था किती कीड लागलेली आहे म्हणजे अपंगांच्या संदर्भात एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आणि पंच्याण्णवच्या कायद्याचं वीस वर्षापासून साधा शासन निर्णय न निघणे योजना न तयार होणे हे त्याचं आपण पाहतो का कायदा कसा प्रशासन कसा आहे आमचं लोकतंत्र किती विकलांग आहे हे त्याचं स्पष्ट उदाहरण त्याच्यासाठी आहे पण काय लोकतंत्र एवढं विकलांग का झालं त्याचा सोयीनी अर्थ काढला गेला का ते कोणाच्या तरी मक्तेदारीच्या दावणीला बांधला गेला नाही कायदा हा बरेचदा मी सांगतोय का तो सामान्य माणसासाठी जास्त वापरल्या जात आहे वापरायचं असेल तर सामान्यासाठी उपयोग घ्यायचा असेल तर श्रीमंत गरीब आमदार खासदारांसाठी असं त्याची एकंदरीत व्याख्यान तेच ती वस्तुस्थिती आहे आमदार गेला तर ते काम लवकर फाईल घेऊन व्ही आय पी म्हणून ते समोर जातं काम किती काही खालचं असू द्या पण त्याला व्ही आय पी नावाचा दर्जा भेटतो पण एखाद्या गरीबानं दिलेलं पत्र ते त्याच्या मरणापर्यंत जाऊ शकतं ते व्ही आय पी या देशात ठरत नाही हे त्याच्यातलं दुःख आहे आणि ते त्या दिवशी बदलन त्या दिवशी लोकशाही खऱ्या अर्थानं या देशात नानन कडूजी ही अनादिकालापासूनची व्यवस्था आहे म्हणजे रामायण काळामध्ये सुद्धा ही व्यवस्था अशाच पद्धतीने थोड्याफार वेगळ्या पद्धतीने होते ही बदला बदलण्याकरता थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर हात टाकणं हे तुम्हाला तुमच्या पटतं नाही पटत नाही पण करावं लागते ना मजबूर मजबूर आहे पटत नाही पण करावं लागतं पटत नाही पण करावं लागतं काम होण्याकरता पण अंगावर हात टाकणं हा एवढा एकच मार्ग आहे अंगावर हात न टाकता काम होत नाही याच्यावर विषय त्याचं एक उदाहरण देतो मी मी एक मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याला मारलं नाही फक्त धवसा दिल्या शिव्या घातल्या आणि त्यांना रिपोर्ट दिला मारलं म्हणून आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग चार आंदोलन झाले तीन दे। दिवस मंत्रालय बंद झालं आता मंत्रालयात आंदोलन करता येत नाही घोषणा देता येत नाही पाचच्यावर एकत्र लोक जमा होता येत नाही कायमस्वरूपी तिथं कायदा आहे आणि ते निर्बंध आहेत तिथं तशा पद्धतीचे मग आम्ही एक रिपोर्ट दिला का ठीक आहे माझ्यावर गुन्हा दाखल झाला मान्य आहे मी चुकलो मान्य आहे मी ते गुन्हा दाखल केला मग यांनी खाली येऊन एवढ्या सगळ्या घोषणा केल्या तीन दिवस मंत्रालय बंद ठेवलं आणि कायद्यानं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का झाले नाही विधानसभेत प्रश्न उचलला विधानसभेत आदेश झाले तरी ज्यांच्या विरोधात कारवाई करायचे होते ते हात त्यांचेच होते आणि काम आंदोलन करणारे तेच होते आणि ते मग एका जातीतले सगळे झाले त्याच्यामुळे कारवाई झाली नाही हीच तर सगळ्यात मोठी फसगत आहे म्हणजे घटना पायदळी तुडवायची पण मारू नये ती पायाखाली तुडवता चालली तर चालते कायदे तुडवा पायाखाली पण मारलं तर कायदा चुकतं पण ते ठराविक लोकांना कायदा चुकवला मारलं तर ते चूक आहे पण ठराविक लोकांना केलं तर ते चूक नाही आहे ही जी वस्तुस्थिती आहे मी आला अजूनही हा प्रश्नाचं उत्तर भेटलं आणि का कारवाई होऊ शकत नाही का झाली नाही कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं आपण म्हणतोय तर कारवाई का होत नाही नाही झाली मी थकलोय विधानसभेमध्ये चर्चा झाली सगळं झालं पण त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही मग सरते शेवटी आपण एकच पाहतो का जेव्हा कायदा काम करत नाही तेव्हा हातानं काम करावं लागतं हे दुर्दवेच आहे देशामध्ये अरे जे एक मंत्री असून सुद्धा तुम्ही त्याच्या ते लढता लढता थकलात थकलो नाही मी थकणार आहे मारेपर्यंत म्हणजे थकलो म्हणजे मला वाटतं मी मलाच बेमान झाल्यासारखं होईल हम झुकेंगे बी नाही ठरेंगे बी नाही पंजाबच्या शेतकऱ्यांकरता जाऊन आलात तर मोठी यात्रा काढली काय अनुभव होता कसा रिस्पॉन्स होता खूप चांगला रिस्पॉन्स होता प्रत्येक नाक्यावर आम्हाला थांबवलं गेलं माझा दौरा सुनियोजित नव्हता वेळेवर समजलं लोकांना हार घातले स्वागत केले आणि त्यांना ते कायदा माहीत पण नव्हता ज्या देश शेतकऱ्यासाठी कायदा येतो त्याला मूळ मात्र बिचारायला माहीत नव्हतं पण जेव्हा आम्ही निघालो हो तेव्हा वाटलं का निश्चित ज्या कायद्यामध्ये काही कमी आहे आणि म्हणूनच हा गडी टू व्हीलरनं बाराशे किलोमीटरला पाठिंबा द्यायला चालला आहे तर लोकांना लढणं आवडतंच पण ते चांगल्यासाठी लढावं याच्यासाठी हो, लोकं उभे पण राहतात आणि आशीर्वाद पण देतात आणि त्याच्या पाठीशी उभं राहून ते परिवर्तन पण करून आणतात त्याचंच एक मोठं उदाहरण आता जे आंदोलन चालू आहे ते मोठं उदाहरण आहे अकरा अकरा महिने घराच्या बाहेर आंदोलन करावं लागतं आणि इतक्या लोकशाही मार्गाने आंदोलन करूनसुद्धा सरकार त्यावर गम्य विचार करत नाही हे मोठा म्हणजे मोठी अडचण आहे कदाचित एखाद्या मोठ्या उद्योगपत्याचा जर एखाद्या कायदा सोयीचा नसता तर त्यांना रातून बदलवला असता ते बदलले किती डाव पण पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या आंदोलनामध्ये एक पंजाब हरियाणा आणि काही प्रमाणात राजस्थान याच्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये हे आंदोलन काही पेटलं आहे किंवा हे असं दिसत नाहीये शेतकरी काय फक्त या तीनच राज्यात आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये शेतकरी नाही आहेत असं नाही आहे पण काय होते का कमी जास्त म्हणून आता बंद झालाच देशभर बंद झाला म्हणजे ते बाहेर देशातही बंद झाला राज्यात बंद झाला हे त्याचं पेटलं नाही असं म्हणता येत नाही म्हणजे लोक स्वस्त याचा अर्थ ते या कायद्याच्या बाजूने असं नाही होत आपल्याला काही काय करावं हाही त्याच्यात उग्र आता आम्हीसुद्धा बावीस तारखेला जे मला एक मोठं आंदोलन राज्यामध्ये करणार आहोत आणि लोक येणार पण आम्ही हजार लोक जेव्हा टू व्हीलरनं तिकडे झाले तर अर्थात ते त्याची सुरुवातच आहे आणि पहिली झड पंजाबवाल्यांना पडतं हरियाणाला पडतं आणि मग नंतर तिकडे आपल्याकडे त्याची झड पोचते तर त्यांना पहिले ते झड लागलेले आहे म्हणून ते उग्र आहे अजून आपल्याला लागायची आहे थोडी तिचे चटके अजून पाहिजे तसे नाही बसले ते पंजाबवाल्यांना पहिले बसले जर पेप्सी कोलावाल्यानं बटाट्यासोबत करार फार्मिंग केली आणि मग कंत्राट फार्मिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळत असं भेटले त्याचे कित्येक उदाहरण आपल्याकडे आहे बटाटा जेव्हा दहा रुपये किलो होता तेव्हा सहा रुपयाचा करार होता लगेच कंपनीनं बटाटा विकत घेतला आणि चार रुपये दहा रुपयांना विकला त्याच्या दुसऱ्या वर्षी बटाट्याचे भाव मार्केटमध्ये चार रुपये होते आणि करार सहा रुपयाचा होता तेव्हा कंपनीनं त्याच्यात ग्रेडेशन पाळणं सुरू केलं ये नाही चलता वो चलताय होत है ही होणारच आहे कुठलीही कंपनी घाट्यानं सौदा करणारच नाही आणि शेती हा घाट्याचाच सौदा सा राहिलेला आहे कारण शासनाचे धोरणं आहे तुम्हाला कित्येक उदाहरण देता येईल का आज आपण पाहतो आहे का तुरी जेव्हा तुरीची डाळ महाग होतं तेव्हा आपण तुरीची डाळ किंवा तूर आयात आहे म्हणजे तुरीचे भाव पाडतो की नाही पाडतो बरोबर मग आयात निर्यात धोरण तेच ठेवायचं आणि कायदे मात्र इकडे बदलत राहायचे तर फायदा काय होणार आहे तुम्ही आज कापसाच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं सात हजार सातशे पन्नास रुपयाची केली पर क्विंटल हे भाव भेटले तर पंधरा टक्के नफा भेटन असं कोण म्हणतं मी नाही म्हणत राज्य सरकार म्हणतं ते बीजेपीच्या बीजे राज्यातलं सरकार म्हणायचं आणि आताचही सरकार म्हणतं सरकारनं केंद्र सरकारनं भाव काय जाहीर केले पाच हजार पाचशे पन्नास म्हणजे पर क्विंटल मागत दोन हजाराची लूट आहे मग एका शेतकऱ्याची वीस हजाराची वर्षाची लूट करायची सहा हजार रुपये वर्षाचे द्यायचे हे कोणा कोणाला दिला हा प्रश्न विचारला तर एखादा लहान काही सांगन का शेतकऱ्यांना सरकारले जास्त दिलं आणि सरकारनं शेतकऱ्याला फार कमी दिलं लुटा जादावर कम साधी गोष्ट आहे की समजा मी एखादा व्यवसाय करत असेल समजा काय एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल मला नाही परवडला तर मी व्यवसाय बंद करतो दुसरा व्यवसाय सुरू करेल समजा काहीच नाही जमलं घरी बसेल मग आदबट्ट्याचा हा जो व्यवहार आहे शेतीचा असं तुम्ही म्हणतात तो एवढा पुढे का कंटिन्यू नाही पर्याय नाही ना दुसरा तुम्ही सांगा तुमच्याकडे एखादं कॅन्टीनचं दुकान या चौकात आहे चहाचं आणि ते एखाद्या अतिक्रिम मध्ये तोडलं तर तो दुसरं काय टाकावं हे तुम्हाला वर्षन वर्ष जाते पण ते कोणतं टाकाव आणि कुठं टाकावं याच्यासाठी आयुष्य चाललं जातं लोकांचं शेतीनंतर दुसरं मी काय करू काय उपाय आहे मी जर उद्या आहे मी आमदार मंत्री आहे मी जर उद्या ठरवलं की मला शेती नाही परवडत मी ते सोडतो मी काय करू काय व्यवस्था आहे पर्यायी अवस्था सरकारने निर्माण केली शेती घाट्यात येऊ शकत नाही धोरणामुळे ते घाट्यात येतं आणि धोरण हे नेहमी खाणाऱ्याच्या बाजूने उभं राहतं बरोबर अगदी बरोबर आहे प्रहार संघटनेचं भवितव्य काय पाहा काय पाहता तुम्ही नाही भविष्यापेक्षा आम्ही आम्ही काय करू हे महत्वाचं आहे भविष्य हे काही ज्योतिषाकडून काही ते भेटणार त्या अर्थाने मी भविष्य नाही म्हटलं की प्रहार संघटना किती वाढेल किंवा किती हे होईल काय तुमच्या डोक्यात आहे संघटनेचा आम्ही तो प्रयत्न करू पण आमचं लक्ष काही फार राजकीय स्वरूपाचं नाही आहे पण जिथं कमी आहे तिथं लढण्याचं काम निश्चितच ते किती संघटन संघटना याच्यापेक्षा ते किती कामाचं आहे याच्यावर आम्ही जास्त फोकस करतोय आणि तेच आम्ही जसं आता अपंग बांधवासाठी बत्तीस शासन निर्णय काढले अनाथासाठी आपण दोन शासन निर्णय काढले ज्याच्यासाठी महाराष्ट्रात नाही देशात कोणी उभं राहिलं नाही तिथं प्रहार उभी राहिली आणि हा शेकडो गुन्हे दाखल करून घेतले ज्या अपंगाचा आवाज पहिल्यांदा विधानसभेत गेला प्रत्येक तालुक्यात आंदोलन व्हायला लागले आणि पाच टक्के निधी आता खर्च व्हायला लागला साडेपाचशे ते सातशे कोटी रुपये खर्च होतं सरकार जिथं एक खडकूही होत नव्हता आणि म्हणून जिथं कमी आहे तिथं प्रहार आहे हेच तिचं भविष्य आहे तुम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहात तिथे सरकारमध्ये आहात तरी तुम्ही औरंगाबादला एक तुमचा स्वतंत्र उमेदवार केला उभा केला आत्ता शिक्षक मतदारसंघामध्ये नाही आता त्यांनी आम्हाला विचारलं नाही आणि विचारलं नाही म्हणून मी उभा केला आणि त्याच्यासोबत राहिलो पण हा युती धर्म तोडणं किंवा युती धर्मात विचारणं पण युती धर्म असते ना विचारलंच नाही तर मग काय आखिर अस्तित्व तर दाखवाच लागेल मंत्री असतात ना पुन्हा आंदोलन करायची वेळ आली तर केलंच ना आता दिल्लीला गेलोच दिल... नाही सर विरुद्ध वा ते करूच काय विषयच नाही कसा आहे राग हा सांगून येत नाही राग आला का ते मंत्रिपद पाहत नसतं पण ते काही असं सांगता येत नाही तुम्ही सांगा तुम्हाला राग केव्हा तुम्ही सांगता येतं का नाही सांगता येत त्या घटना ती परिस्थिती त्याच्यावर ते अवलंबून असतं उठला सुटला मारा हा काही माझा धंदा नाही आहे पण राग आला तर काय करू लोकसभेत जाण्याची वेळ आली तर विधानसभा प्रिफर कराल का लोकसभा मला विधानसभा अधिक महत्वाची वाटतं ते अधिक लोकांच्या जवळची पण वाटते आणि म्हणून मला जास्त आवड विधानसभेची आहे पण तरी तुम्ही लोकसभेकरता निवडणूक लढवली होते अचानक असं आहे लोकांनी म्हटलं लढवा लढवा म्हणलं लढ चलो लोकांनी म्हटलं ना आपल्या नेत्यांना थोडं म्हटलंय आणि लोक जे म्हणान तर ते लोक म्हणान ग्रामपंचायत लढा लढू लोक म्हणून विधानसभा लढायचं लढ लोक म्हणून लोकसभा लढायचं लढ आपण माझा नेता लोक आहे जनता माझ्यासाठी नेता आहे माझा नेता दिल्लीत मुंबईत नाही आहे तो गावात बसलेला आहे तो माझ्यासाठी नेता आहे त्यांना म्हणावं ते करावं पुढची योजना काय ऐकले पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहल पाहता आहात बस एक कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून एवढंच पाहणार आहे मंत्रीपद हा विषय महत्वाचा नाही आहे मी पहिले सांगितलं का एक सच्चा सेवक जो माझ्यातला खरा चांगला गुणधर्म आहे तो आयुष्यात कधीच निघाला नाही पाहिजे मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर पण माझ्यातला कार्यकर्तापणा आणि सेवाभाव हा कधीच संपला नाही पाहिजे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो आणि ते कायम राहिली पाहिजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लोकशाहीचा या ऑफ द रेकॉर्डमध्ये आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे होते बच्चू कडू अपना भिडू बच्चू कडू म्हणून तरुणांमध्ये तर फेमस आहेतच पुढच्या पाच वर्षामध्ये राजकारणात असो किंवा नसो पण जनतेबरोबर ते कायम दिसतील आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते निश्चितपणे दिसतील अशी आशा करायला हरकत नाही त्यांची ही संघटना वाढो आणि त्यांना जनाधार अधिक चांगला मिळो याच त्यांना आपल्याकडनं शुभेच्छा आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा पुढच्या वेळेला भेटणार आहोत एका वैशिष्ट्यपूर्ण आणि नव्या गेस्टसह तोपर्यंत नमस्कार तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज चॅनल